माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती, वाजपेयींच्या समाधीस्थळाचं होणार लोकार्पण. हस्ते होणार उद्घाटन. शासनाच्या विविध घरकुल योजनांमधून गिरणी कामगारांना देणार घरं, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. नाताळच्या सणानिमित्त आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण. सुनामीग्रस्त इंडोनेशियाला सर्वतोपरी मदतीचं भारताकडून आश्वासन. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर. टी20 संघात धोनीचं पुनरागमन. नमस्कार. पावणे 9 बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. आता पाहूया बातम्या विस्तारानं. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. ही जयंती सुशासन दिन म्हणून साजरी केली जाणार आहे. सदैव अटल हे त्यांचं समाधीस्थळ आज राष्ट्राला अर्पण केलं जाईल. विविधतेत एकतेचा संदेश देणाऱ्या या समाधीस्थळाच्या बांधकामासाठी देशातल्या विविध भागांमधून आणलेल्या पाषाणांचा वापर करण्यात येणार आहे. नवी दिल्लीत राजघाटाजवळ बांधण्यात आलेल्या समाधीस्थळासाठी 9 चौकोनी दगडांचा चौथरा बांधण्यात आला असून त्याच्या मध्यभागी दिव्याची आकृती आहे. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर बांधण्यात आलेल्या देशातल्या सर्वात लांब रेल्वे आणि रस्ते पुलाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. अंदाजे 5 किलोमीटर लांबीच्या या पुलावरून जाणाऱ्या पहिल्या पॅसेंजर रेल्वे गाडीला ते हिरवा झेंडा दाखवतील. या पुलासाठी सुमारे 5,900 कोटी रुपये खर्च आला असून त्याचा सेवा कालावधी 120 वर्षांचा असेल. या पुलामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण आणि उत्तरेकडच्या भागांदरम्यान संपर्क व्यवस्था उपलब्ध होणार आहे. तसंच रेल्वे आणि रस्ते प्रवासाच्या वेळेत बचतही होईल. या पुलामुळे सुरक्षा दल आणि संरक्षण उपकरणांच्या जलद वाहतुकीनं राष्ट्रीय सुरक्षेतही वाढ होईल. आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या सुमारे 50 लाख लोकांची या पुलामुळे सोय होणार आहे. ओदिशामध्ये सुमारे 14,500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल शुभारंभ झाला. पंतप्रधानांच्या हस्ते भुवनेश्वर आयआयटीचं लोकार्पण झालं. गॅस पाईपलाईन योजना, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आणि 4 महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं. 73 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ईएसआयसी रुग्णालयाचं उद्घाटनही करण्यात आलं. आमचं सरकार पूर्व भारताच्या विकासाकडे पूर्णपणे लक्ष देत असून पूर्व भारत दक्षिण आशियाचं प्रवेशद्वार व्हावं यासाठी काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. ओदिशात अजूनही विकास पोहोचला नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा देशभरात होतोय, ओदिशा मात्र या योजनांच्या अंमलबजावणीत मागे आहे, असा आरोप करत पंतप्रधानांनी ओदिशा सरकारवर टीका केली. जीएसटी संदर्भात काँग्रेसनं केलेल्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिलंय. काँग्रेस सरकारनं यापूर्वी जनतेकडून 31% अप्रत्यक्ष कर वसूल करून दडपशाही केली, असा आरोप करत भाजप सरकारनं मात्र जीएसटीच्या माध्यमातून लोकांचा कराचा बोजा कमी केला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. काँग्रेसच्या काळात अप्रत्यक्ष कराची कक्षा 31% होती. भाजप सरकारनं जीएसटीच्या माध्यमातून कराची अंतिम कक्षा 28% ठेवली आहे, असं ते म्हणाले. बेजबाबदार राजकारण आणि अर्थकारण हे पातळी घसरण्याचं लक्षण आहे, असा टोला त्यांनी लगावला. जीएसटी लागू झाल्यानं देशातले 70 कर एकत्र आले असून करप्रणालीतले अडथळे कमी झालेत, असं जेटली म्हणाले. येत्या काळात जीएसटी प्रणाली अधिक तर्कसंगत करण्यासाठी 12 आणि 18% जीएसटीची कक्षा एकत्र करण्याचे संकेत अरुण जेटली यांनी दिले.
काँग्रेस पक्ष केवळ आश्वासनं देतो त्याची पूर्तता मात्र कधीच करत नाही अशी टीका मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ते काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. कर्नाटकात काँग्रेसनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ तर केलं नाहीच, शिवाय पेट्रोल डिझेलवर कर आकारून महागाईत वाढ केल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस कुठल्याही थराला जाऊ शकते असं ते म्हणाले. ज्या राज्यात काँग्रेस सत्तेवर आली आहे त्या राज्यातल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्याचा आरोपही जावडेकर यांनी केला. शासनाच्या विविध घरकुल योजनांमधून गिरणी कामगारांना कालबद्ध कार्यक्रमाद्वारे घरं देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासंबंधी गिरणी कामगार कृती संघटनेच्या शिष्टमंडळानं काल मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत तयार होणाऱ्या घरांमधली काही घरं गिरणी कामगारांना देणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच ठाणे जिल्ह्यात महानगरपालिका हद्दीतली MMRDAची घरं गिरणी कामगारांना देण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्यात. म्हाडामधून लॉटरी पद्धतीनं गिरणी कामगारांना घरं देण्यात येणार आहेत. रायगड जिल्ह्यात पनवेल इथं तयार असलेल्या शासनाच्या घरांमधूनही काही घरं देण्यात येतील तसे आदेश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकारनं शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ करावं आणि कांदा उत्पादकांनाही आधार द्यावा असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. काल पंढरपुरात एका जाहीर सभेत ते बोलत होते. पुढच्या महिन्यापासून आपण दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दुष्काळ हटेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाल्यांची संपूर्ण शालेय फी माफ करावी अशी मागणी त्यांनी केली. राम मंदिर निर्माणाचा मुद्दा लोकसभेत मांडून त्यावर चर्चा घडवून आणण्याचं आवाहन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलंय. राज्यातल्या भाविकांसाठी पंढरपूरला येण्याकरता खास विठाई बस सेवा सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. जाहीर सभेनंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रभागेच्या तीरावर महाआरती करण्यात आली. राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेत गेल्या 28 दिवसात सुमारे 2,10,00,000 बालकांना लस देण्यात आली अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांनी काल मुंबईत दिली. लसीकरणाचं जवळपास 60%हून अधिक उद्दिष्ट पूर्ण झालंय. 26,000 ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेतर्फे करण्यात आलेल्या परीक्षण मोहिमेत 21 निकषांमध्ये राज्याला 99% गुण मिळालेत. अजूनही ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही त्यांच्यासाठी सगळ्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये ती सोय उपलब्ध करून देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. काही विशिष्ट भागात विद्यालयांमध्ये आणि उर्दू शाळांमध्ये लसीकरणाला विरोध होतोय, पण संबंधितांचं समुपदेशन केल्यानंतर तो मावळला असंही त्यांनी सांगितलं. ग्राहकच अर्थव्यवहाराचा केंद्रबिंदू आहे. ग्राहकांचे हक्क आणि अधिकारांसंदर्भात कायदा असला तरी ग्राहक म्हणून आपणही जागरूक राहणं गरजेचं आहे असं मत माजी जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष अॅडव्होकेट JT देसके यांनी व्यक्त केलंय. राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त काल धुळ्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राहक म्हणून आपण घेत असलेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टींची पावती घेणं, ती जपून ठेवणं, वॉरंटी गॅरंटी तपासणं आणि त्यासाठी प्रत्येकानं आग्रही राहणं गरजेचं आहे असं ते म्हणाले. ग्राहकांची फसवणूक सिद्ध झाल्यास संबंधित विक्रेत्याला शिक्षा आणि ग्राहकाला नुकसान भरपाई मिळण्याची कायद्यात तरतूद आहे, मात्र अनेकांना या कायद्यांविषयी माहिती नाही. फसवणूक होऊ नये यासाठी कायद्याचा आधार घ्या असं आवाहन त्यांनी केलं. अल अझिजिया स्टील मिल भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानमधल्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयानं काल पाकिस्तानचे पदच्युत पंतप्रधान नवाज शरीफ यांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच $25,00,000 दंडही ठोठावला आहे. न्यायालयानं या कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिलेत. बहुचर्चित पनामा पेपर्स घोटाळा प्रकरणी मात्र न्यायालयानं शरीफ यांना निर्दोष ठरवलं. शरीफ कुटुंबाविरोधातल्या भ्रष्टाचार प्रकरणांचा निर्णय न्यायालयानं गेल्या आठवड्यात राखून ठेवला होता, तर सर्वोच्च न्यायालयानं भ्रष्टाचाराची उर्वरित प्रकरणं निकाली काढण्यासाठी आजची मुदत दिली होती. नाताळ अर्थात ख्रिसमस हा सण आज जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा होतोय. भगवान येशू यांचा जन्मदिवस म्हणून हा सण उत्साहात साजरा केला जातो. येशूंचं जन्मस्थान असलेल्या बेथलहेम इथं ख्रिस्ती बांधव मोठ्या प्रमाणावर जमलेत. व्हॅटिकन इथंही काल रात्री आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला हजारो ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातल्या जनतेला नाताळच्या शुभेच्छा दिल्यात. ख्रिसमस हा मानवी मूल्यांचा उत्सव असल्याचं राष्ट्रपती म्हणालेत. नाताळचा सण येशू ख्रिस्तांच्या कल्याणकारी जीवनाचं, विशेषतः त्यांच्या करुणा आणि क्षमाशीलतेच्या संदेशाचं स्मरण करून देतो असं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलंय.
बातमी क्रिकेटची. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या तसंच न्यूझीलंड विरुद्धच्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारताचा संघ काल जाहीर केला. टी ट्वेंटीसाठीच्या संघात महेंद्रसिंग धोनी याचं पुनरागमन झालं असून मर्यादित षटकांच्या संघातून ऋषभ पंत याला वगळण्यात आलंय. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी विराट कोहली कर्णधार असेल तर उपकर्णधार पदाची जबाबदारी रोहित शर्मा सांभाळेल. त्याचबरोबर केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शामी या खेळाडूंचा समावेश असेल. टी ट्वेंटी सामन्यांसाठी अंबाती रायडूच्या ऐवजी कृणाल पंड्या याचा समावेश वगळता बाकीचा संघ मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीच्या संघासारखाच असेल. इंडोनेशियातल्या सुनामीत बळी गेलेल्यांची संख्या 373 पोहोचली असून 1400 अधिक जण जखमी झालेत. अनेक जण अद्याप बेपत्ता असून लष्कराचे जवान आणि पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेत शेकडो घरांचं नुकसान झालंय. राष्ट्रपती जोको विडोडो यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. 6 महिन्यांच्या कालावधीत इंडोनेशियाला तिसऱ्यांदा आपत्तीचा तडाखा बसलाय. दरम्यान सुनामीग्रस्तांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं आहे. आणि आता हवामान वृत्त. उत्तर भारतात थंडीची तीव्रता वाढली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये थंडीचा कडाका आहे. जम्मू काश्मीरमध्ये तापमान खाली आल्यानं तलावांसह अनेक जलस्रोत गोठले आहेत. दक्षिणेकडे तामिळनाडू, अंदमान निकोबार आणि केरळमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राज्यातही अनेक ठिकाणी थंडीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुळ्यात थंडीची लाट कायम असून वाशिम, रायगड, बुलडाणा, बीड आणि सिंधुदुर्गात हा कडाका कायम आहे. येत्या 24 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून नैमित्तिक अर्थात कॅज्युअल वृत्त निवेदक आणि सहाय्यक वृत्त संपादक या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. 5 जानेवारी 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.dd.sahyadri.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. वाजपेयींच्या समाधीस्थळाचं होणार लोकार्पण. ब्रह्मपुत्रा नदीवरच्या देशातल्या सर्वात लांब रेल्वे आणि रस्ते पुलाचं आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन. शासनाच्या विविध घरकुल योजनांमधून गिरणी कामगारांना देणार घरं, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. भ्रष्टाचार प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना 7 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा. नाताळच्या सणानिमित्त आज सर्वत्र उत्साहाचं वातावरण. सुनामीग्रस्त इंडोनेशियाला सर्वतोपरी मदतीचं भारताकडून आश्वासन. आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर. टी ट्वेंटी संघात धोनीचं पुनरागमन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11 वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.